नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान याचा पहिला पाठ म्हणजेच गतीचे नियम पाहणार आहोत. ठीक आहे, पहा या पाठामध्ये आपल्याला काय काय पाहायचे. गतीचे नियम या पाठामध्ये आपल्याला, आता मी जे दिसते ना स्क्रीनवर, तुम्हाला ते दाखवायचा प्रयत्न करते. ठीक आहे, गतीचे नियम या पाठामध्ये आपल्याला गती म्हणजे काय याबद्दल माहिती घ्यायची आहे. त्यानंतर विस्थापन म्हणजे काय व अंतर म्हणजे काय याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर त्वरण म्हणजे काय आणि न्यूटनचे गतिविषयक नियम आणि समीकरणे काय आहेत ते आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग आपण सुरुवात करूया. सगळ्यात आजचा पहिला टॉपिक आहे आपला वस्तूची गती, मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. वस्तूची गती, आता एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे आपण कसे ठरवतो, हे ठरवण्यासाठी आपल्याला लागते तिची स्थिती किंवा तिची जागा बदलते आहे का यावरून आपण ठरवू शकतो ती वस्तू गतीमध्ये आहे की स्थिर आहे. ओके, मागच्या वर्षी पण आपण हे पाहिलं होतं की एखादी वस्तू गतीमध्ये आहे की ती स्थिर आहे. स्थिर म्हणजे एका जागेवर तिची जागा बदलत नाही, आणि गतिमान म्हणजे काय, तिची जागा सतत कालानुसार वेळेनुसार बदलत असेल तर आपण असे म्हणतो की ती वस्तू कशी आहे, स्थिर आहे. बरोबर, आता इथे खाली आपल्याला काही उदाहरणे दिलेली आहेत. पहा तर खालीलपैकी कोणत्या उदाहरणांमध्ये तुम्हाला गतीची जाणीव होते आणि गती असणे व नसणे यांचे स्पष्टीकरण तुम्ही कसे कराल. आता इथे पहा, पक्ष्यांचे उडणे, पक्षी उडत आहे, पक्षी उडत आहे याचा अर्थ काय, पक्ष्याची जागा जी आहे ती सतत बदलत आहे. पक्षी उडताना म्हणजे तो आधी इथे होता, तो जसा जसा फ्लाय होतो तशी तशी त्याची जागा काय होते, बदलत जाते. बरोबर आहे ना, जागा बदलते म्हणजे तो गतिमान आहे. ठीक आहे, थांबलेली रेल्वेगाडी, एक रेल्वेगाडी आहे ती इथेच थांबलेली आहे, समजा 2 तास ती एकाच जागेवर थांबून राहिली, तर आपण तिला म्हणू का ती गतीमध्ये आहे, नाही. तुम्ही सकाळी 9 वाजता पहा, मालगाडी असेल समजा, ती सकाळी 9 वाजता पहा ती इथेच आहे, 10 वाजता पहा ती इथेच आहे, 11 वाजता पहा ती इथेच आहे, म्हणजे त्या गाडीची जागा बदलतच नाही आहे वेळेनुसार. मग आपण काय म्हणतो, ती वस्तू कशी आहे, ती वस्तू एका जागेवर स्थिर आहे. ठीक आहे, हवेतून उडणारा पालापाचोळा, हवेतून उडणारा पालापाचोळा सुद्धा जसजसा वेळ पुढे जातो तसतसा त्याची जागा काय होते, कंटिन्युअस सतत बदलत राहते, म्हणजे तो पण कसा आहे, गतिमान आहे. ठीक आहे, आणि डोंगरावरती स्थिर असलेला दगड, एखादा दगड जर डोंगरावर स्थिर आहे म्हणजे तिची जागा बदलतच नाही आहे वेळेनुसार, तर आपण काय म्हणतो, ती वस्तू कशी आहे, ती वस्तू एका जागेवर स्थिर आहे. ठीक आहे, तर वस्तूची गती हा कन्सेप्ट तुम्हाला कळला का. वस्तू गतिमान आहे असं आपण केव्हा म्हणतो, जेव्हा एखाद्या वस्तूची जागा, जेव्हा आता इथे मी दाखवते की एक माझं बोट पहा तुम्ही कसे फिरता येते, एक वस्तू इथे होती ती सतत तिची जागा जर वेळेनुसार बदलत असेल तर आपण काय म्हणतो, ती वस्तू कशी आहे, मोशनमध्ये आहे, गतीमध्ये आहे. आणि तिची जागा जर बदलतच नसेल, वेळ कितीही पुढे गेला तरी ती वस्तू तिथल्या तिथेच असेल, तर आपण असं म्हणतो की ती वस्तू गतिमान आहे का, नाही, ती वस्तू कशी आहे, स्थिर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. दैनंदिन जीवनात आपण विविध वस्तूंची गती पाहतो. काही वेळेला वस्तूंची गती आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही, जसे की वाहणारा वारा. आता हा वाहणारा वारा जर तुम्ही पाहिला, हा वाहणारा वारा कसा आहे, स्थिर आहे, सॉरी हा दिसत नाही आपल्याला, पण आपल्याला फील होतं, आपल्याला जाणवतं. जसं फॅन सुरू असेल, आता माझ्या इथे वरती पण फॅन सुरू आहे, ह्या फॅनच्या याचं काय होतं, ही जी फिरते आहे, तुम्हाला फॅनची चाक पाती फिरताना दिसत आहेत ना, ती फिरताना दिसत आहेत. बरोबर आहे, म्हणजे फॅन तर गतिमान आहेच, पण त्याच्यानंतर तुम्ही फॅन ऑन केल्यानंतर तुम्हाला काय लागते, हवा लागते, तुमच्या शरीराला तिचा स्पर्श होतो, आणि त्यावरून तुम्ही ठरवू शकता की ही वस्तू कशी आहे, गतिमान आहे. ठीक आहे, वरील उदाहरणाप्रमाणे इतर अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. कोणती, अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या गतिमान आहेत, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगू शकता. हो, सांगू शकता. एखादा चालणारा व्यक्ती गतिमान असतो, त्यानंतर विमान आकाशातून जातं ते गतिमान असतं, त्यानंतर धावती रेल्वेगाडी गतिमान असते, तुम्ही पायी चालत असाल तर तुम्ही गतिमान असता. बरोबर आहे ना, तर ही जी आहे म्हणजे वस्तू आपल्या आजूबाजूच्या कशा असतात, एक तर गतिमान असतात किंवा स्थिर असतात. ठीक आहे, त्यानंतर पहा, तुम्हाला विचार करायला एक प्रश्न विचारला आहे त्यांनी. कोणता, बसमधून तुम्ही प्रवास करत आहात, तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान आहे का. तुम्ही बसमध्ये जात आहात, तुम्ही जर बसमध्ये गेलात समजा, आता मी एक बसचा अंदरचा भाग जर काढला असा,
ही ड्रायव्हरची जागा आणि सपोज तुम्ही इथे बसलेले आहात, इथे तुम्ही आहात आणि इथे तुमच्या बाजूची व्यक्ती आहे. मग आता मला सांगा, ही तुमच्या बाजूची व्यक्ती गतिमान आहे का? तुम्ही जर पाहिलं, तुमच्या जागेवरून जर तुम्ही त्या व्यक्तीला पाहत असाल, तुमच्या लक्षात येईल की तिची जागा तर बदलतच नाही आहे, जशी तुमची पण जागा बदलत नाही. तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं, खिडकीच्या बाहेर डोकावून पाहूच नका. जेव्हा तुम्ही आतमध्ये, तुम्हाला असं फील येईल, असं वाटेल की अरे आपण तर एका रूममध्ये बसलो आहे आणि आपण आपल्या जागेवर कसं आहो, स्थिर आहो. जसं तुम्हाला तुमच्याबद्दल वाटतं ना, तसं सेम तुम्हाला वाटेल त्या व्यक्तीबद्दलही. त्या व्यक्तीची जागा तुमच्याशी संबंधित बदलते का? नाही बदलत. तो स्थिर आहे म्हणजे तो गतिमान आहे का? तो गतिमान नाही आहे. तुमच्यासाठी तो गतिमान नाही आहे. तुम्ही तिला आतून पाहता, त्या व्यक्तीच्या गतीला तुम्ही आतून पाहता, बसमध्ये बसून पाहता, तुमच्यासाठी तो व्यक्ती गतिमान आहे का? नाही आहे. पण असं कल्पना करा की बसच्या बाहेर एक माणूस उभा आहे आणि त्या माणसाने जर तुम्हाला पाहिलं, त्याला तुम्ही पण गतिमान दिसाल, तुमच्या बाजूचा माणूस पण गतिमान दिसेल आणि जी बस आहे, ज्या बसमध्ये तुम्ही बसले आहात, ती बस पण त्याला काय दिसेल? गतिमान दिसेल. म्हणजे गतिमान असणे आणि नसणे हे कशाशी संबंधित आहे? हे संबंधित आहे की तुम्ही त्या गतिमान वस्तूला कुठून पाहत आहात. तुम्ही म्हणजे कोण? जो निरीक्षण करतो, तो निरीक्षक. निरीक्षकाची जागा कशी आहे व निरीक्षकाची स्थिती कशी आहे यावरती तुम्ही ठरवू शकता एखादी वस्तू गतिमान आहे अथवा नाही. ठीक आहे. बसमधून तुम्ही प्रवास करीत आहात, तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान आहे का? एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? तर इथे एक लक्षात घ्या की तुम्हाला जर तुम्ही गतिमान आहात की नाही हे ठरवायचं असेल तर आपण कशाचा विचार करतो? पहिली गोष्ट, तुम्ही ती व्यक्ती जी आहे किंवा जी व्यक्ती निरीक्षण करत आहे, त्या निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीची स्थिती आपण काय करतो? विचारामध्ये घेतो. बरोबर आहे. ती स्थिती बदलली की वस्तू गतिमान आहे की स्थिर हे आपल्याला काय होईल? वेगळ्या दृष्टीने पाहायला मिळेल. जसं आता पहा की माझी जी स्थिती आहे, मी एका जागेवर स्थिर बसलेली आहे. ओके, मग मी गतिमान आहे की स्थिर आहे? जर मला कोणी माझ्या आजूबाजूच्या सराउंडिंगमधून पाहिलं, पृथ्वीवरून कोणीही जर मला पाहिलं, तर त्याला वाटेल की मी स्थिर आहे, एका जागेवर बसलेली आहे. जर कोणी चंद्रावरून पाहिलं तर? चंद्रावरून आपण दिसणार नाही, या रूममध्ये बसलेलं असलेलं, त्यामुळे प्रश्न तो नाही. पण चंद्रावरून पाहिलं तर पृथ्वीच चंद्रावर फिरताना दिसेल, म्हणजे पृथ्वीवर असणाऱ्या सगळ्या वस्तू फिरताना दिसेल. ओके, आपण आपल्याला हे माहिती आहे की पृथ्वी सतत स्वतःभोवती गोल 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 फिरते आहे, फिरते आहे ना. मग पृथ्वी जर स्थिर नसेल तर आपण स्थिर कसं काय होणार? आपण पृथ्वीचा एक घटक आहे. पण आपण म्हणजे पृथ्वी फिरते म्हणून आपण सगळं गतिमान आहो असं तर मी म्हणूच शकते, पण मला आता पाहणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती कशी आहे? कारण मी ज्या स्पीडने पृथ्वी बरोबर फिरते आहे त्याच स्पीडने ती पण व्यक्ती फिरते आहे, त्यामुळे दोघांची गती सारखी असल्यामुळे आम्ही एकमेकांना कसं वाटू? स्थिर असलेलं वाटू. ठीक आहे. यावरून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपण की गती ही सापेक्ष संकल्पना आहे. गती कशी संकल्पना आहे? सापेक्ष. सापेक्ष म्हणजे ही कुणावर तरी अवलंबून आहे. ही कुणावर अवलंबून आहे? निरीक्षक, निरीक्षण करणारी व्यक्ती कुठे आहे, तिची स्थिती काय आहे, त्यानुसार गती ही संकल्पना अवलंबून आहे. ठीक आहे. गती ही सापेक्ष संकल्पना आहे हे तुम्ही मागील इयत्तेमध्ये शिकला आहात. जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात. गतिमान वस्तूची व्याख्या इथे दिलेली आहे, पहा काय आहे. जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात. आणि दुसरी व्याख्या इथे स्थिर वस्तूची दिलेली आहे. जर सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर ती वस्तू स्थिर आहे असे म्हणतात. ठीक आहे. तर गतिमान वस्तू आणि स्थिर वस्तू या दोन गोष्टी आपण इथे शिकलो. ठीक आहे. चला थोडे पुढे जाऊया. पुढचे आहे विस्थापन आणि अंतर. आता ह्या दोन महत्वाच्या व्याख्या आपल्याला समजून घ्यायच्या आहे. ठीक आहे. विस्थापन आणि अंतर. तर त्याआधी पहा काय दिलेलं आहे आपल्याला. मी थोडीशी माझी जागा बदलते. ओके, पहा. दोराच्या साह्याने ए व बी पासूनचे अंतर आकृती 1.1 अ मध्ये दाखवल्याप्रमाणे मोजा. एक दोर घ्या आणि ए व बी मधलं अंतर मोजा म्हणतोय तो. ठीक आहे. आणि पुन्हा
ए पासून बी पर्यंतचे अंतर सरळ तुटक रेषेने दाखवलेल्या मार्गाने मोजा. तुमच्या मते कोणत्या मार्गाने मोजलेले अंतर योग्य आहे? आता इथे काय केलंय यांनी, एक दोरी घ्या म्हणता, ही आकृती आहे, हे 1300 मीटर वगैरे अंतर, हे सॉरी, ह्या पहिली आकृती ही जी आहे. आता याच्यामध्ये पहा, ए आणि बी जे दिसत आहे तुम्हाला, हा ए बिंदू आहे आणि हा बी बिंदू आहे. एक दोरी घेतली आणि त्याने काय केलंय की कशी तरी राऊंडमध्ये टाकून, आता मी ही आकृती थोडीशी वेगळी इथे काढूया आपण, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. इथे तुमचा ए पॉइंट आहे आणि इथे आहे बी पॉइंट. मी ए आणि बीला किती मार्गाने जोडू शकते पहा. तर ए आणि बीला जोडण्यासाठी मी ही सरळ रेष काढली, ठीक आहे. आता मी पेंट ब्रशचा वापर करते त्यामुळे माझी एक्झॅक्ट सरळ रेष नाही येणार, पण इमॅजिन करा, ए आणि बी मी असं पण जोडू शकते, ए आणि बी मी असं पण जोडू शकते, ए आणि बी मी असं पण जोडू शकते, बरोबर आहे. जसं तुमचं असतं ना, आपल्याकडे जर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल तर वेगवेगळ्या रस्त्याने आपण जाऊ शकतो, बरोबर आहे. एका ठिकाणी एका जागेवरून जाण्याचे एकापेक्षा जास्त रस्ते असतात. जनरली आपण शॉर्टकटचा रस्ता जास्त प्रिफर करतो, पण मार्ग भरपूर आहेत. मग मी जर तुम्हाला म्हटलं की या दोघा एवढे पहा, तर मी हा पहिला मार्ग काढला, हा दुसरा मार्ग काढला, हा तिसरा मार्ग काढला आणि हा चौथा मार्ग काढला, बरोबर आहे. या चारही मार्गांपैकी तुम्ही अंतर कशाला म्हणाल, अंतर कशाला म्हणाल आणि विस्थापन कशाला म्हणाल, या दोन गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. तर पुन्हा पहा, मी चारही मार्गाने हे अंतर मोजली तर मला वेगवेगळी मिळणार आहे, ठीक आहे ना. पण जर मी ज्या रस्त्याने गेले, ए या जागेपासून बी जागेवर मी ज्या रस्त्याने गेले, म्हणजे मी खरोखर जे अंतर कापलेलं आहे मला टाईमपास करायला आवडतो, फॉर एक्झाम्पल, तर मी या 4 नंबरच्या मार्गाने जाईन. ओके, माझ्यावर भरपूर वेळ पण आहे समजा, सध्या तर आहेच आहे ना. तर या मार्गाने मी जर गेली समजा मार्ग क्रमांक 4 ने, तर मी खरंच कापलेलं जे अंतर आहे त्या अंतराला म्हणतो आपण अंतर, ठीक आहे. आणि ए आणि बी मधलं जर मी सरळ रेषेमध्ये मोजेल, जे मी मार्ग क्रमांक 2 ने दर्शविलेलं आहे, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण विस्थापन. विस्थापन म्हणजे ए आणि बी मार्गामधलं जे सरळ अंतर आहे, सगळ्यात शॉर्टकटचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने मोजलेलं अंतर, त्याला म्हणतो आपण विस्थापन. आपल्या आकृती अ मध्ये पाहूया आपण. ही जी आकृती आहे, अ ए आणि बी मध्ये जे डार्क लाईनने दाखवलेलं अंतर आहे ना, हे जे अंतर आहे असं आलेलं, हे या रस्त्याने जर कोणी जात असेल तर त्याला म्हणतो आपण अंतर. त्याला काय म्हणतो आपण, अंतर. एखाद्या व्यक्ती दुसऱ्या रस्त्याने पण जाऊ शकतो, म्हणजे तो या रस्त्याने गेला असा तर त्याला पण आपण अंतर म्हणणार. पण मी जर ए आणि बी या दोन बिंदूमधलं सरळ रेषेने जोडलेलं काढलं, जर सरळ रेषा जोडली आणि ते अंतर जर मी काढलं, तर त्याला म्हणतो आपण विस्थापन. त्याला काय म्हणतो आपण, विस्थापन म्हणतो, ठीक आहे. चला पुढे जाऊया. पहा, आता रेषा ए आणि बी पासूनचे सरळ अंतर तुटक रेषेच्या मार्गाने मोजा. तुमच्या मते कोणत्या मार्गाने मोजलेले अंतर योग्य आहे? सगळी तर अंतरच आहे, पण या अंतरांपैकी जे सर्वात छोटं असतं आणि जे वस्तूची स्थिती दाखवतं त्या अंतराला म्हणतो आपण विस्थापन. जरा विचार करा, शीतल आणि प्रशांत हे दोघं बहीण भाऊ आहेत. शीतल शाळेत जाताना तिच्या संगीता नावाच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन मग शाळेला गेली. प्रशांत मात्र घरातून सरळ शाळेला गेला. दोघे एकाच चालीने जात असतील तर शाळेत कमी वेळेत कोण पोहोचेल व का, सांगा बरं. शीतल पण माझ्यासारखी आहे, तिला सरळ रेषेने रस्त्याने जायला आवडत नाही. मुलींचं असतं ना, एकटं जाण्यापेक्षा मैत्रिणींसोबत जाणं जास्त प्रिफर करतात. तर शीतल पहा, शीतल आधी किती गेली अंतर, शीतल आधी 500 मीटर गेली संगीताच्या घरी आणि मग संगीताच्या सोबत निघाली ती, 1200 मीटर गेली ती शाळेमध्ये, ठीक आहे. आणि प्रशांत, त्याला मित्र नसतील कदाचित, तो सरळ गेला शाळेमध्ये, याने 1300 मीटर अंतर कापलं. शीतलने किती कापलं बरं, शीतलने आधी 500 मीटर कापलं आणि मग हे 1200 मीटर, म्हणजे शीतलने टोटल 1700 मीटर अंतर कापलं, बरोबर. आता मला सांगा, सगळे दोघांची पण चाल सारखी आहे, चाल म्हणजे गती जी आहे दोघांची सारखी आहे, कोण लवकर पोहोचेल? डेफिनेटली प्रशांत लवकर पोहोचेल, बरोबर का, कारण त्याने कमी अंतर कापलं ना, कमी अंतर कापलं. तर ह्या कंडिशनमध्ये पहा, एका म्हणजे शाळेमध्ये जायचे 2 रस्ते आहे,
एक रस्ता आहे शीतलच्या घरापासून संगीताचं घर आणि मग शाळा, आणि दुसरा रस्ता आहे शीतलच्या घरापासून डायरेक्ट शाळा. ठीक आहे, तर हे जे डायरेक्ट अंतर आहे स्ट्रेट लाईनने जोडलेलं, सरळ रेषेने जोडलेलं, या अंतराला आपण म्हणतो विस्थापन. काय म्हणतो? विस्थापन. आणि शीतलने कापलेला जो मार्ग आहे त्या मार्गाला आपण काय म्हणतो? त्या दोन वस्तूंमध्ये असलेलं अंतर, त्या दोन वस्तूंमध्ये असलेलं अंतर. ठीक आहे, आपण एक गुणधर्म पण वापरू शकतो त्रिकोणाचा, की मी जर त्रिकोणाची मी जर हा त्रिकोण काढला आणि या त्रिकोणाचे जर तीन बिंदू मी म्हटले ए बी आणि सी, तर आपल्याला माहिती आहे त्रिकोणाची जी तिसरी बाजू असते, कोणतीही बाजू घ्या, ही नेहमी उरलेल्या दोन बाजूंच्या बेरजेपेक्षा लहान असते. म्हणजे मी जर बेरीज केली ए बी अधिक बी सी, तर हा मला नेहमीच कसा मिळतो, सॉरी नेहमीच मिळतो जास्त, कशापेक्षा ए सी पेक्षा. गुणधर्म आहे त्रिकोणाचा. या नियमानुसार पण तुम्ही म्हणू शकता की सरळ रेषेमध्ये जे अंतर कापलेलं आहे ते अंतर कसं असेल, नक्कीच ए बी आणि बी सी पेक्षा कमी असेल. ठीक आहे, ठीक आहे, चला पुढे जाऊया. अंतर, अंतर म्हणजे काय? आता ह्या दोन पुन्हा व्याख्या आल्या. हा अंतर म्हणजे दोन बाजूंच्या दरम्यान दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने केलेले प्रत्यक्ष मार्गक्रमण होय. आणि विस्थापन म्हणजे काय? विस्थापन म्हणजे गतिमानतेचा आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू या दोघांमधील सर्वात कमी अंतर, आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू या दोघांमधील सर्वात कमी अंतर जे आहे ते काय असतं, त्यांना म्हणतो आपण विस्थापन. ठीक आहे, विस्थापन आणि यातला फरक कळला तुम्हाला? पुन्हा पाहूया एकदा की मी इथे ए बिंदू काढलाय आणि इथे बी बिंदू काढलाय. ओके, या दोन बिंदूंमध्ये एक व्यक्ती आहे, समजा तो असा गेला, असा गेला आधी, मग असा गेला, मग असा गेला. ठीक आहे, समजा तो मध्ये काय म्हणू आपण याला, हा पॉईंट घ्या सी, हा पॉईंट घ्या डी. आधी ए पासून सी कडे गेला, मग सी पासून डी कडे गेला, मग डी पासून बी कडे गेला, तर याचं अंतर काय होईल? अंतर होईल ए सी प्लस डी सी, सी डी प्लस डी बी, हे होईल त्याने कापलेलं अंतर. आणि मी जर हे दोन बिंदू सरळ रेषेमध्ये जोडले तर ए पासून बी पर्यंतचं सॉरी सगळ्यात कमी अंतर हेच काढू शकतो ना आपण सरळ रेषा. हे काय इंडिकेट करेल? हे इंडिकेट करेल त्यांची त्यांनी केलेलं विस्थापन, त्या वस्तूने केलेलं विस्थापन. म्हणजे आपण कशाने दर्शवू? ए बी मधल्या सरळ रेषेने. ठीक आहे, मला वाटते तुम्हाला अंतर आणि विस्थापन या दोन्ही व्याख्या समजल्या असतील. मग आपण आता थोडंसं पुढे जाऊया. आता पहा, जरा डोके चालवा. आकृती 1.2 मध्ये अ मध्ये दाखवल्याप्रमाणे स्वराली दररोज पहाटे 100 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाच्या कडेने एक फेरी पूर्ण केल्यास तिने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन किती? पहा, स्वराली रोज सकाळी पहाटे 100 मीटर त्रिज्या असणाऱ्या एका वर्तुळाकार मैदानाला काय मारते? फेऱ्या मारते. म्हणजे ती पहा ए बिंदू पाशी स्वराली होती, तिने एक राऊंड पूर्ण केला आणि ती पुन्हा ए पाशी परत आली. म्हणजे तिचा आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू दोन्ही कसा आहे? एच आहे. ठीक आहे, म्हणजे विस्थापन किती झालं असेल? जिथून सुरुवात केली होती फायनली ती तिथेच आली ना, म्हणजे तिचं विस्थापन किती झालं? विस्थापन झालं तिचं 0 मीटर. ओके, आणि तिने अंतर किती कापलं सांगा तर? विस्थापन पहा, आधी हे नोट करून घ्या, विस्थापन किती झालं तिचं? 0 मीटर. का? कारण तिचा आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू कसा आहे? सारखाच आहे, कारण तिने एक फेरी कशी केली आहे? पूर्ण केली आहे. बरोबर, आता दुसऱ्या कंडिशनमध्ये आपण असं पाहूया की तिने अंतर किती कापलं. तिने या बिंदूपासून जेव्हा ती जाईन तेव्हा तिने काय केलं आहे? हा वर्तुळाकार मार्ग पूर्ण केला आहे, वर्तुळाकार मार्ग पूर्ण केला आहे. आणि एक राऊंड कंप्लीट झाला, इने हे कापलेलं जे अंतर आहे ते अंतर म्हणजे असतो वर्तुळाचा काय? परिघ. अंतर काय असतं? वर्तुळाचा परिघ. आणि परिघाचं सूत्र मला माहिती आहे, 2 पाय आणि आर. 2 पाय आर. 2 पाय आर म्हणजे काय रे? पाय म्हणजे काय असतं? पायची किंमत असते 22/7 किंवा 3.14. या किमती जर मी इथे ठेवल्या, 2 गुणेला पायची किंमत ठेवा 3.14,
गुणेला आर ची किंमत ठेवा 100। ओके, या तिघांचा गुणाकार जर तुम्ही केला तर 100 × 3.14 म्हणजे 314, त्याला 2 ने जर मी गुणलं तर मला काय मिळेल 628 मीटर। हा झाला त्याचा ही जी व्हॅल्यू मिळाली 628, ही काय आहे, ही अंतराची व्हॅल्यू आहे। अंतर कोणी स्वरालीने किती अंतर कापले, एका फेरीमध्ये 628 मीटर इतके अंतर तिने कापले। अंतर किती आले 628 मीटर आणि विस्थापन किती आले 0 मीटर। ठीक आहे, चला पुढे जाऊया। आकृती 1.2A मध्ये दाखवल्याप्रमाणे समजा एक गाडी पी या बिंदूपासून निघून क्यू या ठिकाणापर्यंत गेली व पुन्हा पी या ठिकाणी परत आली, तर तिने कापलेले अंतर व विस्थापन किती झाले सांगा। पी पासून निघाली इकडे म्हणजे तिने कापले अंतर 360 मीटर। ओके, पुन्हा वापस आली पी पाशी, पुन्हा तिने कापले अंतर किती 360 मीटर, म्हणजे एकूण अंतर किती कापले 360 × 360 कराल तुम्ही तर 720 मीटर इतके एकूण अंतर त्यांनी कापले। किती कापले 720 मीटर आणि विस्थापन किती झाले, विस्थापन झाले पुन्हा त्याचे जो आरंभ बिंदू होता वापस त्याच जागेवर आली ना गाडी। म्हणजे त्याने कापलेलं अंतर किती आहे पुन्हा तितकंच, किती 0 मीटर। अंतर नाही सॉरी विस्थापन, अंतर झालं 720 मीटर आणि विस्थापन किती झालं, विस्थापन झालं भोपळा मीटर 0 मीटर। ठीक आहे, यावरून आपल्याला काय कळलं, आपल्याला असं कळलं की एखाद्या वस्तूचे विस्थापन 0 असले तरी त्याने कापलेलं अंतर 0 नसू शकते, म्हणजे त्याने काही अंतर कापल्यानंतरही त्याचं विस्थापन किती येऊ शकते, 0 येऊ शकते। ठीक आहे, हे पाहिलं आपण अंतर आणि विस्थापनाबद्दल। आता आपल्याला चाल आणि वेग या दोन व्याख्या पाहायच्या आहेत, चाल आणि वेग। पण चाल आणि वेग पाहण्याच्या आधी मला सांगा, तुम्हाला माहिती आहे का सदिश राशी आणि अदिश राशी म्हणजे काय। सदिश राशी आणि अदिश राशी म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला। सदिश राशी याच्यामध्ये दिशा शब्द आहे, स दिशा म्हणजे दिशे सहित, आणि अदिश राशी म्हणजे दिशा विरहित। ज्याच्यामध्ये दिशेचा उल्लेख आहे त्याला सदिश राशी म्हणतो, आणि ज्याच्यामध्ये दिशा नसली तरी चालते त्याला आपण काय म्हणतो, अदिश राशी असे म्हणतो। ठीक आहे, राशी, चाल ही एक राशी आहे, तिला सांगायला, तिला स्पष्ट करायला, तिला एक्सप्लेन करायला आपल्याला दिशेची आवश्यकता आहे का। जर असेल तर तिला म्हणतो आपण सदिश राशी, आणि जर दिशेची आवश्यकता नसेल तर तिला म्हणतो आपण अदिश राशी। ठीक आहे, व्याख्या लिहून घ्या शॉर्टमध्ये। सदिश राशी म्हणजे जर एखाद्या राशीला पूर्णपणे स्पष्ट करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी तिच्या दिशेची आवश्यकता भासते अशा राशीला सदिश राशी असे म्हणतात। उदाहरणार्थ वरच्या याच्यामध्ये पहा, आपण पाहिलं की ए पासून बी पाशी पर्यंतचं जे एकूण कापलेलं अंतर होतं, ज्याला आपण काय म्हणतो, सरळ रेषेतलं सगळ्यात कमी अंतर जे म्हणतो तिला आपण विस्थापन म्हणतो। विस्थापनचा अर्थ ही वस्तू आधी इथे होती आणि आता थोड्या वेळाने तिची जागा बदलून इथे झाली, याला आपण विस्थापन म्हणतो। विस्थापनासाठी दिशा आवश्यक आहे, बरोबर आहे। दिशा जर नसेल ना तर मग विस्थापन इथे पण होऊ शकते, ए पाशी पण होऊ शकते आणि बी पाशी पण होऊ शकते। तर विस्थापनाला स्पष्ट करायला आपल्याला दिशा लागते। अंतर म्हटलं तर, अंतर म्हटलं तर इथून इथे मोजलं तरी मला समजा 5 मीटर मिळते आहे, आणि इथून इथे मोजलं तरी पण मला 5 मीटर मिळते आहे। अंतराला फरक नाही पडत, अंतराला फरक पडत नाही। फरक कशाला पडतो, फरक पडतो विस्थापनाला। तर म्हणून विस्थापन ही सदिश राशी आहे आणि अंतर काय आहे, अंतर ही अदिश राशी आहे। ठीक आहे, तर अदिश राशी आणि सदिश राशीच्या व्याख्या लिहून घ्या। त्यानंतर आपल्याला जे इथे दिलेले आहे पहा, 4 राशी दिलेले आहे। अंतर कुठल्या राशीमध्ये येते, अंतर अदिश राशी आहे, चाल अदिश राशी आहे, वेग सदिश राशी आहे, विस्थापन सदिश राशी आहे, सदिश राशी आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला काय करायचे, नोटबुकच्या मध्ये तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे। ठीक आहे, त्यानंतर आता आपण पाहूया चाल आणि
वेग या व्याख्या कशा आहेत ते आपण पाहूया. आता चाल पहा, चालीचं सूत्र आपल्याला दिलेलं आहे. चाल म्हणजे कापलेले एकूण अंतर भागेला लागणारा एकूण कालावधी. कापलेले एकूण अंतर भागेला लागणारा एकूण कालावधी म्हणजे चाल. म्हणजे काय, एखाद्या वस्तूने दिलेल्या कालावधीमध्ये किती अंतर कापलं. जसं मी समजा उदाहरण दिलं तुम्हाला की उदाहरण असेल ना याच्यामध्ये, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर पण राहील. आपण पुढे पाहूया उदाहरण, ठीक आहे. आता सध्या आपलं माझं उदाहरण घेऊया आपण की एक समजा वस्तू आहे ती 100 मीटर अंतर कापते 2 सेकंडमध्ये. इमॅजिन करा हां, 2 सेकंड. सेकंडमध्ये तिने जर 125 नाही आहे ना, ते 2 सेकंड आहे. 2 सेकंडमध्ये तिने 100 मीटरचं अंतर कापलं. तर चाल कशी कराल तुम्ही, तुम्ही लिहाल चाल बरोबर 100/2, म्हणजे 100/2 म्हणजे किती होतात, 50 मीटर प्रति सेकंड. ओके, 50 मीटर प्रति सेकंड. तर हे काय झालं, आपण अंतर भागेला जेव्हा टाईम काढतो, वेळ काढतो, तेव्हा आपल्याला काय मिळते, चाल मिळते. तेव्हा आपल्याला काय मिळते, चाल मिळते. आणि जर आपण विस्थापन भागेला टाईम काढला, विस्थापन भागेला जर आपण वेळ काढला, तर आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला मिळतं वेग. ठीक आहे, चाल आणि वेगामध्ये हा फरक आहे, लक्ष देऊन पहा. चाल म्हणजे काय, कापलेलं एकूण अंतर भागेला लागलेला एकूण कालावधी म्हणजे चाल. चाल ही सदिश राशी आहे. चाल काय आहे, चाल ही सदिश राशी आहे. आणि एखाद्या वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने, जर दिशेचा उल्लेख आला, एका विशिष्ट दिशेने कापलेलं अंतर जर काढलं तुम्ही, तर त्याला म्हणता वेग. त्याला काय म्हणतो आपण, वेग म्हणतो. ठीक आहे, आता काल जे आहे अंतर, तुम्ही मीटर, किलोमीटर, अंतर मीटर, किलोमीटर यामध्ये आपण मोजू शकतो. आणि वेळ कशामध्ये मोजतो, वेळ आपण सेकंदामध्ये मोजू शकतो, वेळ आपण मिनिटामध्ये मोजू शकतो, वेळ आपण तासामध्ये मोजू शकतो ना. तर यानुसार आपण काय करू शकतो, एक म्हणजे वेगवेगळे एकक त्याचे येईल. आता जसं पहा, इथे मी जर का एकक अंतराचं एकक जर मी मीटर घेतलं आणि लागणारा कालावधी जर मी सेकंडमध्ये घेतला, तर मीटर प्रति सेकंड, चाल म्हणजे मीटर प्रति सेकंड, प्रति म्हणतात हा या रेषेला प्रति सेकंड, हे मी काय म्हणू शकते, एकक म्हणू शकते चालीचं. विस्थापन पुन्हा अंतर तुम्ही मीटरमध्येच मोजू शकता आणि वेळ सेकंडमध्ये. तर हे जे मीटर पर सेकंड आहे ना, हे असं लिहिण्याची सवय लावा, मीटर प्रति सेकंड. ठीक आहे, तर हे एकक जे आहे हे चालीचं पण हेच एकक आहे आणि वेगाचं पण हेच एकक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे, चला पुढे पहा. हे नेहमी लक्षात ठेवा, चाल आणि वेग यांची एकके सारखीच असतात. SI पद्धतीमध्ये ते मीटर प्रति सेकंड असू शकतं किंवा CGS पद्धती, या एककाच्या पद्धती आहे SI पद्धत आणि CGS पद्धत. CGS पद्धतीमध्ये तो सेंटीमीटर प्रति सेकंड असू शकतो. ठीक आहे, त्यानंतर चाल अंतराशी संबंधित आहे, वेग कशाशी संबंधित आहे, विस्थापनाशी संबंधित आहे. पुन्हा लक्षात घ्या, चाल ही अदिश राशी आहे आणि वेग ही सदिश राशी आहे. ठीक आहे, त्यानंतर चाल अंतराशी संबंधित आहे तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे. गती सरळ रेषेमध्ये जर असेल तर चाल आणि वेग यांची मूल्ये सारखी असतात. एक वस्तू जर सरळ रेषेमध्येच गेला तर त्याचं अंतर, समजा त्याने कव्हर केलेलं अंतर 50 मीटर असेल तर विस्थापनही 50 मीटरच होईल, कारण सरळ रेषेमधलं अंतर सगळ्यात कमी असतं, बरोबर. आणि समजा त्याला जायला जर 2 सेकंड टाईम लागला, वेळ लागला, तर याचा चाल जर काढली तुम्ही तर तुम्हाला 50/2 म्हणजे 25 मीटर प्रति सेकंद मिळेल. आणि जर मी वेग काढला तरी मला काय मिळेल, 25 मीटर प्रति सेकंड आपल्याला मिळेल. म्हणजे जर वस्तू सरळ रेषेमध्ये जात असेल तर त्याचा वेग आणि काल कसा असतो, समान असतो. पण जर एक वस्तू अशी गेली, फिरून गेली, तर त्याचं अंतर हे झालं आणि त्याचं विस्थापन काय होईल, हे डॉटेड लाईनने इंडिकेट केलेलं त्याचं विस्थापन असेल. आता इथे विस्थापनाची व्हॅल्यू वेगळी आहे आणि अंतराची व्हॅल्यू कशी आहे, वेगळी आहे. मग या कंडिशनमध्ये चाल आणि वेग यांची व्हॅल्यू कशी मिळेल तुम्हाला, वेगवेगळी मिळेल. ठीक आहे, ठीक आहे. गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असते, अन्यथा ते वेगवेगळे असू शकते. एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला काय म्हणतात तुम्ही, वेग म्हणतात. एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग म्हणतात आणि एकक वेळेत
कापलेल्या एकूण अंतराला साल म्हणतात. ठीक आहे, ओके, चला तर पुढे जाऊया. आता इथे पहा, जे संगीताचं उदाहरण पाहिलं होतं ना आपण, आपण पुन्हा ते उदाहरणातली आकृती एकदा पाहून घेऊ. शीतल आणि प्रशांतचं घर, याच्यापासून संगीताचं घर 500 मीटरवर आहे, शाळा 1200 मीटरवर आहे. शीतलने कापलेलं एकूण अंतर होईल 500 अधिक 12 म्हणजे 1700, शीतलने कापलेलं एकूण अंतर होईल 500 अधिक 1200 म्हणजे 1700 मीटर. प्रशांतने कापलेलं अंतर होईल 1300 मीटर. ह्या गोष्टी लक्षात ठेवा हां. ठीक आहे, चला पुढे जाऊया. मागील उदाहरणामध्ये शीतल व संगीता यांच्या घरातील सरळ अंतर आहे 500 मीटर, संगीताचे घर व शाळा यांच्यातील अंतर आहे 1200 मीटर. अर्थात शीतलचे घर व शाळा यांच्यातील अंतर किती आहे 500, आणि शीतलचे घर व शाळा, शीतलचे घर प्रशांतचा रस्ता लक्षात घ्या, 1300 मीटर अंतर आहे टोटल. समजा शीतलला संगीताच्या घरी जायला 5 मिनिटे लागली आणि शाळेत जायला तिथून 24 मिनिटे लागले, तर शीतलचा मार्ग ए वरचीचं जर आपण अंतर काढलं तर किती होईल, ए म्हणजे ह्या असा रस्ता आहे हा 500 मीटर, याच्यात काढलेलं अंतर किती होईल पहा, चाल याची किती आहे 100 मीटर प्रति युनिट, म्हणजे 500 मीटर भागेलं 5 मिनिटे जर केलं तुम्ही तर तुम्हाला 100 मीटर प्रति मिनिट मिळतं. बी मार्गावरची चाल 1200 भागेला 24 केली तर तुम्हाला किती मिळतात 500 मीटर प्रति मिनिट मिळतं. बरोबर, या दोघांचंही अंतर काढा तुम्ही, एकूण अंतर किती झालं 1700 मीटर आणि एकूण वेळ किती झाला 29 मिनिटे, तर या दोघांचा जर तुम्ही भागाकार केला तर तुम्हाला 58.6 मीटर प्रति मिनिट मिळू शकतो. ठीक आहे, ही झाली शीतलची एकूण चाल. आणि शीतलचा सरासरी वेग किती आहे आता पहा, सरासरी वेग म्हणजे प्रत्यक्ष विस्थापन किती झालं तिचं 1300 मीटर झालं आणि वेळ किती लागला पुन्हा 29 मिनिटेच लागला, तर या दोघांचा भागाकार जर तुम्ही कराल 1300 भागेला 29 तर शीतलचा वेग किती होता 44.83 मीटर प्रति मिनिट, भागाकार करून पहा. ठीक आहे, ओके, मग चला पुढे जाऊया. साल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम, साल व दिशा यांनी वेगावर काय काय परिणाम होतो पहा. इथे एक उदाहरण दिलेलं आहे सचिनचं, पहा सचिन प्रवास करत आहे, मोटरसायकलने प्रवास करत आहे आणि प्रवासादरम्यान खालील प्रसंगी काय घडेल ते सांगा म्हणत आहे. ठीक आहे, सचिनने मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलची चाल वाढवली अथवा कमी केली तर वेगावर काय परिणाम होईल, चाल वाढवली तर वेग वाढतो, चाल कमी केली तर वेग कमी होतो. सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादे वळण आले, जसे दुसऱ्या नंबरच्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे ना वळण, ओके, तसं वळण आलं तर चाल आणि वेग सारखीच राहते का, नाही. जर मध्ये रस्त्यामध्ये वळण आलं तर चाल आणि वेग काय होते, बदलते. सचिनने मोटरसायकलची चाल स्थिर ठेवून दिशा बदलली तर वेगावर काय परिणाम होईल, पुन्हा चाल तीच ठेवली पण दिशा बदलली तर वेग काय होईल, बदलेल. वळण रस्त्यावर मोटरसायकल चालवताना सचिनने मोटरसायकलची दिशा व चाल, चाल व दिशा दोन्ही बदलल्यास वेगावर काय परिणाम होईल, पुन्हा वेग बदलेल. वरील प्रसंगावरून असे लक्षात येते की वेग ही चाल व दिशा या दोघांशी संबंधित आहे व वेग पुढील प्रमाणे बदलतो. वेग कसा कसा बदलतो पहा, चाल बदला दिशा तीच ठेवा, दिशा बदला चाल तीच ठेवा, चाल व दिशा गतीची दिशा दोन्ही बदला तर तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला वेग बदललेला मिळेल. म्हणजे वेग ह्या सगळ्या गोष्टींवर कसा असतो, अवलंबून असतो. ठीक आहे, ओके, पुढे पहा. एक लक्षात ठेवण्यासाठीचं वाक्य दिलेलं आहे, चाल जी होती तिचं मापन अंतर भागेला काल, सूत्र सगळ्यात पहिले कोणी सांगितलं, गॅलिलिओने सांगितलं, ओके. आणि गॅलिलिओने म्हणजे कितव्या, न्यूटनच्या आधी होता, न्यूटनच्या आधीच्या काळामध्ये गॅलिलिओ होता, त्याने हे वाक्य तेव्हा म्हणून ठेवलं, तेव्हा काढाय त्याला चाल काढता यायची तेव्हा सुद्धा अंतर भागेला काल या सूत्राच्या उपयोगाने. हवेची, हवेतील ध्वनीची चाल, आपला जो आवाज आहे ध्वनी, तो काय काय वेगाने चालतो तर त्याची हवेमध्ये चाल पहा किती आहे 343.2 मीटर प्रति सेकंड. आणि प्रकाश किती वेगाने चालतो, 3×10⁸ मीटर प्रति सेकंड. याचा अर्थ काय पहा, याचा अर्थ असा आहे की 1 सेकंड इतक्या वेळामध्ये
प्रकाश किती स्पीडने चालतो, 3 वर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 0 इतके मीटर चालतो एका सेकंडामध्ये। एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दस लक्ष, कोटी, दश कोटी, म्हणजे 30 कोटी मीटर एका सेकंडमध्ये। हा प्रकाशाचा वेग आहे, प्रकाशाची चाल आहे। म्हणजे मी याला मीटरमध्ये, मीटरचं किलोमीटरमध्ये कन्वर्शन केलं तरी मला काय मिळेल, किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर असतं ना, तर याला 1000 डिवाईड केलं मी तर 3 झिरो कापल्या जातील। तरी पण एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, 3 लक्ष किलोमीटर चालतो प्रकाश एका सेकंडमध्ये, म्हणजे किती टेरिफिक स्पीड आहे ना। आणि नंतर पहा पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल। पृथ्वी काय स्पीडने जाते आहे, पृथ्वी पण 29,770 मीटर, 29,770 मीटर ही पृथ्वीची स्पीड आहे। म्हणजे पृथ्वी पण हळू नाही चालत हां एका सेकंडमध्ये, आपण म्हणजे 29 किलोमीटर अंतर ती एका सेकंडमध्ये कव्हर करते, म्हणजे भरपूर वेगाने चालते। पण आपल्याला नाही जाणवत, आपल्याला जाणवतं का की आपण एखाद्या वस्तू, वेगवान वस्तूवर बसलेलो आहे असं आपल्याला जाणवतं का, नाही। आपका कारण आपणही तिच्यासोबत तितक्याच वेगाने फिरत असल्यामुळे आपल्याला पृथ्वीची गती जाणवत नाही। ठीक आहे, चला पुढे जाऊया। एक रेषीय, एक समान व नैक समान गती। आता इथे पुन्हा 2 व्याख्या आपल्या समोर आलेल्या आहेत, म्हणजे ती म्हणजे एक समान गती आणि नैक समान गती। एक समानच्या विरुद्ध आहे शब्द नैक समान गती। आता इथे पहा एक टेबल दिलेला आहे, या टेबलमध्ये अमर अकबर अँथनी त्यांच्या स्वतःच्या गाडीने वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत आहे व त्यांनी वेगवेगळ्या कालावधीत कापलेली अंतरे खाली सारणीमध्ये दिलेली आहे। आपण आधी एकाचा विचार करून घेऊया, अमरने कापलेले अंतर पहा। घड्याळामध्ये जेव्हा 5 वाजले होते तेव्हा अमरने नुकताच प्रवास सुरू केला, तेव्हा त्याचा स्पीड होता 0। पुढे 30 मिनिटं गेली, 5:30 अमरने कापलेले अंतर होते 20 किलोमीटर, सॉरी हां 20 किलोमीटर अर्ध्या तासामध्ये। आता इथे तुम्ही जर फक्त एवढ्या गोष्टीचा जर विचार केला ना तर तुमच्या लक्षात काय येईल पहा, अर्ध्या तासामध्ये म्हणजे 30 मिनिटामध्ये अंतर किती कापल्या गेले, अंतर कापल्या गेले 20 किलोमीटर। मग मी इथे जर 20 भागेला अर्धा तास म्हणजे, अर्धा तास म्हणजे 0.5 तास, अर्धा तास, अर्धा कसं लिहितो ना आपण, अर्धा तास म्हणजे आपण तासामध्ये काढणार आहोत हे, तर अर्धा तासावर तो 2 ने जर मी एकाला भाग दिले तर मला मिळते 0.5। ओके, मग मी याला काय करते पहा, 0.5 भाग देते। अर्ध्याला 0.5 भाग द्यायचं म्हणजे आता इथे 200 मला खालचा पॉईंट काढायचा आहे, मी काय करेल वरती 1 0 वाढवेल आणि खाली खालचा पॉईंट काढेल। आपण आपल्याला जर पॉईंट काढायचा असेल तर आपण काय करतो, पॉईंट नंतर किती संख्या आहे, 1 संख्या आहे, तर 1 संख्येचा 1 0 आपण वरती वाढवतो। 5 ने 200 भाग द्या, 5 1 5, 5 4 20, 5 0 0 म्हणजे तुम्हाला किती मिळतं आहे अंतर, अंतर मिळतं आहे तुम्हाला, अंतर नाही सॉरी चाल किती मिळते आहे तुम्हाला, 40 मीटर प्रति सेकंड, किलोमीटर प्रति तास, 40 किलोमीटर प्रति तास तुम्हाला काय मिळाली, त्याची गती मिळाली। बरोबर, पहिल्या कंडिशनमध्ये जेव्हा तो अर्धा तास अंतर त्याने कव्हर केलं होतं तेव्हा त्याला 40 स्पीड मिळाला, हा 40 स्पीड मी इथे लिहून ठेवते। ओके, ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण, मी नंतर लिहून ठेवते हे। हां, इथल्या कंडिशनमध्ये मला स्पीड किती मिळाला, 40 मिळाला, या लाईनमध्ये जातोय हा आपण। पुढे पहा, पुन्हा त्याने अर्धा तास अंतर कव्हर केला, 40 - 20 केलं, पुन्हा 20 किलोमीटर अंतर कापले, पुन्हा याच कंडिशनसाठी मला स्पीड किती मिळेल, गती मिळेल तशी 40 मिळेल। पुन्हा त्याने अर्धा तास अंतर कव्हर केलं, स्पीड त्याचा 40-60 झाला म्हणजे पुन्हा 20 वाढला, 20 भागेला अर्धा तास केला मला पुन्हा काय मिळते, 40 मिळते आहे। पुन्हा त्याने अर्धा तास कव्हर केला, अंतर 20-20 फरकाने वाढत आहे पहा, प्रत्येक वेळेला तुम्हाला गती किती मिळेल, गती तुम्हाला मिळेल 40-40-40-40। बरोबर, तर या कंडिशनमध्ये कोण आहे हा, सॉरी अमर, अमरने अंतर कापलं, अमर कसा करतो, समान वेळेमध्ये समान अंतर कापतो, समान वेळेमध्ये अंतर किती कापतोय तो, समान अंतर कापतो, असं जर असेल तर त्याला म्हणतो आपण, त्याची गती कशी आहे, एक सामायिक गती
आहे, ठीक आहे। या केसमध्ये त्याची गती किती आहे, एक सामायिक गती आहे, ठीक आहे। अकबरचं पाहूया तर, अकबरने आधी अर्ध्या तासामध्ये 18 किलोमीटर अंतर कापले, पुन्हा काढून घ्यात अंतर भागेला वेळ, अर्धा तास म्हणजे 0.5 तास, 18/0.5 केलं जर मी इथे, 0.5 नाही, हां तर काय होईल रे, याला मी असं लिहू शकते 180/5 म्हणजे मला अंतर किती मिळेल, 5 × 15 = 30, 36 किलोमीटर प्रति तास मला इथे मिळालं। पहा पहिल्या कंडिशनसाठी मला हे मिळालं, याचं आन्सर मिळालं 36। दुसरी कंडिशन पाहतं, 18 आणि 36 पुन्हा 18 किलोमीटरने वाढला, पुन्हा अर्धा तास म्हणजे दुसऱ्यांदा पण मला गती मिळाली 36 किलोमीटर प्रति तास। तिसऱ्या वेळेला पहा तर 42 मधून 36 गेले, किती येतात, 37, 38, 39, 40, 41, 42, 6 किलोमीटर अंतर कापले 0.5 तासामध्ये। ओके, पुन्हा जर मी शून्य काढला दिलावरती तर मला मिळेल 60/5 म्हणजे 12। ओके, इथे गती चाल किती आली, 12 आली म्हणजे वेगळी आली। मग अशी जी आहे, ज्या गणितांमध्ये गती स्थिर राहत नाही, गती बदलते, त्याला म्हणतो आपण नयिक सामायिक गती। कोणती गती, नयिक समान, सामायिक म्हणजे समान गती असं आपण त्याला म्हणू शकतो। अँथनीने पहा हा 14 पाढा बनतोय, म्हणजे प्रत्येक वेळेला 14 किलोमीटरचं अंतर कापलं जात आहे। इथे अंतर 14 आहे, 28 − 14 = 14 होते, 42 − 28 = 14 होते ना, तर या प्रत्येक कंडिशनमध्ये अंतर अँथनीसाठी पण कसं राहत आहे, समान राहत आहे। म्हणजे आपण या तिन्ही उदाहरणांवरून असं पाहू शकतो की अँथनी आणि अमर आणि अँथनी यांनी एक समान गतीने गाडी चालवली आहे, आणि अकबरने मात्र नयिक समान गतीने गाडी चालवलेली आहे, ठीक आहे। चला पहा, आता हे जे पाहिलं आपण तेच आपण इथे लिहिणार, म्हणजे डोके चालवामध्ये लिहिणार आहोत। अमर, अकबर आणि अँथनी यांनी प्रवास करीत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे, जो आपण आता काढला। अमरचा कालावधी म्हणजे तुम्ही लिहू शकता की काय म्हणतो आपण, अर्ध्या अर्ध्या तासाच्या कालावधीने यांनी काय केली आहे, गती प्रवासची गती नोंदवलेली आहे, ठीक आहे। ठराविक कालावधीत सारखेच अंतर कोणी पार केले, अमरने आणि अँथनीने। अकबरने ठराविक कालावधीत कापलेले अंतर सारखेच आहे का, नाही। अमर, अकबर, अँथनी यांनी ठराविक कालावधीत काढलेल्या अंतराचा विचार करता त्यांच्या चाली कशी आहे, अमरची चाल स्थिर आहे, अँथनीची चाल स्थिर आहे, अकबरची चाल बदलते, ठीक आहे। तर त्यानुसार आपण ही व्याख्या बनवू शकतो की जर एक वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असे म्हणतात। जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असे म्हणतात, ठीक आहे। पहा, जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नयिक समान गती असे म्हणतात। उदाहरणार्थ गर्दीच्या रस्त्यावरून वाहनांची वा सायकल चालवतानाची जी गती असते त्या गतीला आपण काय म्हणतो, नयिक समान गती असे म्हणतो, ठीक आहे। ठीक आहे, पुढची एक व्याख्या पहा, त्वरण म्हणजे काय, ही व्याख्या पाहूया आणि मग आजचं आपण थांबूया, बाकीचं उद्या घेऊया, ठीक आहे। त्वरण म्हणजे काय पहा, हे करून पहा म्हणतं, एक पन्हाळे घ्या। पन्हाळे म्हणजे काय, एक प्रकारचं पृष्ठ आहे, वक्र पृष्ठ घेतलेलं आहे त्यांनी, आणि त्या पन्हाळ्याच्या ते नसतं का कौलांसारखं याच्यावर टाकतात, घरांवर कौलांच्या जागेवर टाकतात, त्यांना पन्हाळं म्हणतात। एक टोक जमिनीवर टेकवून दुसरे टोक काही उंचीवर धरा, चेंडू पन्हाळ्याच्या उंच भागाकडून सोडा, चेंडू खाली येत असताना त्याच्या वेगाचे निरीक्षण करा, चेंडू वरून खाली येत असताना वेग सर्व ठिकाणी सारखाच असतो का, नाही। चेंडू जसजसा खाली येतो ना, आता चेंडू मी इथून जर सोडला असेल तर तो जसजसा खाली येतो तुमच्या लक्षात येईल त्याची गती काय होते, वाढत जाते, आणि जमिनीपाशी येताना तिची गती सगळ्यात जास्त असते, म्हणजे गती बदलत आहे, है ना। नयिक समान गतीमध्ये पण आपल्याला माहिती आहे की वस्तूची गती स्थिर नाही राहत, ती सतत कशी असते, बदलत असते, आणि ही जी बदलणारी गती आहे, या बदलणाऱ्या गतीला आपण जर किती वेळामध्ये कितीने गती बदलते हे जर आपण नोंद केली याची, तर त्याला आपण काय म्हणतो, आपण त्याला म्हणतो त्वरण, काय म्हणतो, त्वरण म्हणतो। पहा,
लहानपणी तुम्ही सर्वजण घसरगुंडी खेळला असाल. घसरगुंडीवरून घसरत असताना सुरुवातीला वेग कसा असतो? कमी असतो. मध्ये तो वाढतो व शेवटी तो कमी होऊन शून्य होतो, हे आपल्याला माहिती आहे. जेव्हा आपण थांबतो तेव्हा ते पुन्हा काय झालेला असतो? गती शून्य झालेली असते. या वेग बदलातील दराला, वेग बदलातील दर, वेग बदलातील दर याला काय म्हणतो आपण? याला त्वरण म्हणतो. त्वरणाचं सूत्र भाग काय आहे? त्वरणाचं सूत्र आहे वेगातील बदल भागेला काल. त्वरणाचं सूत्र काय आहे? वेगातील बदल भागेला काल. जर आता इथे हे सूत्र लिहायचं कसं ते पाहून घ्या. हा यू हा सुरुवातीचा वेग आहे. यू जर सुरुवातीचा वेग असेल, व्ही हा अंतिम वेग असेल. हे चिन्ह नेहमीसाठी लक्षात ठेवायचे. वेगाचे सुरुवातीचा वेग कधीही आपल्याला कुठल्याही गणितामध्ये दाखवायचा असेल तर तो यूने दर्शवितात आणि अंतिम वेग हा व्हीने दर्शवितात. सुरुवातीचा वेग म्हणजे जेव्हा गती सुरू झाली तेव्हाचा वेग आणि जेव्हा गती पूर्ण झाली तेव्हाचा वेग म्हणजे अंतिम वेग. तो यू आणि व्हीने दर्शवितो आपण. आणि वेळ जो असतो वेळ आपण दर्शवितो. कालावधी कशाने दर्शवितो? टीने दर्शवितो. ठीक आहे. मग त्वरण म्हणजे काय? अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग. हा झाला तुमचा वेगातील बदल. अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागेला काल, भागेला काल. ठीक आहे. हे आहे त्वरणाचं सूत्र. हे पाठ पाहिजे. ए बरोबर व्ही मायनस यू भागेला टी. ए बरोबर व्ही मायनस यू भागेला टी हा फॉर्म्युला काय पाहिजे? आपला सूत्र पाठ पाहिजे. ओके चला. जर समान कालावधीत समान बदल होत असेल तर त्वरण कसं होते? समान त्वरण होते. म्हणजे गती वाढली पण तिचा वाढायचा दर कसा आहे? सारखा आहे. तर त्याला म्हणतो आपण एक समान त्वरण. समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असेल तर त्याला म्हणतो आपण एक समान त्वरण. ही व्याख्या पण लक्षात ठेवायची आहे, महत्त्वाची आहे. आणि जर तो बदल असमान होत असेल तर त्याला म्हणतो आपण नैक समान त्वरण. त्याला काय म्हणतात? नैक समान त्वरण. ठीक आहे. जर एखादी वस्तू गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणित गती असे म्हणतात. त्वरण जशी जशी गतिमान होते वस्तू तिचा वेग सतत जर बदलत असेल तर त्या गतीला म्हणतात त्वरणित गती. कोणती गती म्हणतात तिला? त्वरणित गती. आणि तिचं त्वरण सारखं असेल तर त्याला एक समान त्वरणित गती म्हणतात आणि नसेल तर त्याला नैक समान त्वरणित गती असे आपण म्हणतो. ठीक आहे. जेव्हा गतीच्या सुरुवातीला वस्तू, आता हे त्यामध्ये त्वरणाची सूत्र पाहणार आहे आपण. तर त्वरणाचे दोन प्रकार पाहणार आहे. त्याच्यासाठी त्वरण पहा दोन प्रकारचे कसे असू शकते ते आपण पुढे पाहणार आहोत. पण त्याच्या आधी हे दोन मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे की जेव्हा गतीच्या सुरुवातीला वस्तू विराम अवस्थेत असते, विराम अवस्थेत म्हणजे स्थिर आहे एका जागेवर, त्यावेळेला वस्तूचा सुरुवातीचा वेग किती असतो? ती स्थिर होती आणि मग ती गतिमान व्हायला सुरुवात करते तेव्हा त्याचा सुरुवातीचा वेग असतो 0 मीटर प्रति सेकंड. आणि गतिमान वस्तू जेव्हा आपण थांबवतो ती विराम अवस्थेत येते. गतिमान वस्तू जेव्हा आपण थांबवतो ती विराम अवस्थेत आल्यानंतर तेव्हा त्या गतिमान वस्तूचा अंतिम वेग किती असतो? पुन्हा 0 असतो. या दोन गोष्टी नोट करून ठेवा, हा खूप महत्त्वाचे आहे. जर गती सुरू होणार असेल, विराम अवस्थेतून गतिमान होणार असेल वस्तू, तर तिचा सुरुवातीचा वेग 0 असतो. आणि ती जर विराम अवस्थेत गतिमान अवस्थेतून विराम अवस्थेत जात असेल म्हणजे थांबत असेल तर तिचा अंतिम वेग काय असतो? 0 असतो. ठीक आहे. आता तुमच्या गतिमानतेमुळे जर वस्तूचा वेग जर हळूहळू वाढत असेल तर तुम्ही अंतिम वेग मायनस सुरुवातीचा वेग केला तर तुम्हाला पॉझिटिव्ह मिळतं, धन संख्या मिळेल. त्या त्वरणाला धनत्वरण असं म्हणू शकतो तुम्ही. जर वस्तूचा वेग हळूहळू कमी होत असेल तर तुम्हाला अंतिम वेग म्हणजे जेव्हा गाडीला आपण ब्रेक लावतो तेव्हा त्याचं स्पीड हळूहळू कमी होते ना, गती कमी होते हळूहळू, तर त्या केसमध्ये तुम्हाला त्वरणाला मायनसचे साईन येते, वजेचे चिन्ह येतं, तेव्हा त्या त्वरणाला आपण काय म्हणतो? ऋण त्वरण म्हणतो. आणि जर वेग बदललाच नाही तर अंतिम वेग सुरुवातीचा वेग सारखा असतो त्या केसमध्ये आपण त्वरणाला म्हणतो 0 त्वरण. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने त्वरणाचे तीन भाग पडतात, धनत्वरण, ऋणत्वरण आणि शून्य त्वरण. ठीक आहे. एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा ऋण असू शकते. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण धन होते, वेग कमी झाला तेव्हा त्वरण ऋण होते, आणि जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्वरण ऋण असतं. ऋणत्वरणालाच अवत्वरण किंवा मंदन असेही म्हणतात. त्याला काय नाव आहे? अवत्वरण किंवा मंदन. ठीक आहे. ते वेगाच्या दिशेने विरुद्ध दिशेने, वेगाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असते, आणि वेग स्थिर राहिलं तर त्वरण कसं होतं? शून्य होतो. ठीक आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं? आपण गतिमान वस्तू म्हणजे काय, स्थिर वस्तू म्हणजे काय ते पाहिली. ठीक आहे. त्यानंतर आपण यांच्या व्याख्या पाहिल्या, गतिमान वस्तू आणि स्थिर वस्तूच्या. त्यानंतर विस्थापन आणि अंतर म्हणजे काय ते पाहिलं आपण. त्यानंतर आपण काय पाहिलं? विस्थापन म्हणजे सदिश राशी आणि अंतर म्हणजे अदिश राशी हे पाहिलं आपण. त्यानंतर आपण व्याख्या पाहिल्या अंतर आणि विस्थापनाच्या. अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय, आणि विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूमधील वेग होय. या व्याख्या आपण पाहिल्या. त्यानंतर आपण हे पाहिलं की एखाद्या वस्तूचे विस्थापन शून्य असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर शून्य असू शकत नाही. त्यानंतर आपण चालीचं सूत्र पाहिलं. चाल म्हणजे कापलेले एकूण अंतर भागेला लागलेला एकूण कालावधी. त्यानंतर आपण वेगाचं सूत्र पाहिलं. वेग म्हणजे विस्थापन भागेला वेळ, आणि एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला काय म्हणतो? आपण वेग म्हणतो. त्यानंतर आपण पाहिलं वस्तूची दिशा, चाल व दिशा यांच्या वेगावर काय परिणाम होतो. आपण पाहिलं की चाल बदलून दिशा तीच ठेवून वेग बदलतो, दिशा बदलून चाल तीच ठेवून वेग बदलतो, चाल व गतीची दिशा दोन्ही बदलून सुद्धा काय होतो? वेग बदलतो. त्यानंतर आपण एकसमान गती आणि नैकसमान गती पाहिली. जेव्हा वेग स्थिर राहतो, समान राहतो, तेव्हा एकसमान गती होते, आणि जेव्हा वेग बदलतो तेव्हा गतीला म्हणतात नैकसमान गती. जर वेग बदलत असेल तर तिथे काय होते? वस्तूचं त्वरण होते. त्वरणाचं सूत्र आपण पाहिलं. अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागेला काल. ठीक आहे. त्वरण म्हणजे वेगातील बदल भागेला काल. वेग बदलातील दरालाच आपण काय म्हणतो? त्वरण असं म्हणतो. आणि त्वरणाचे तीन प्रकार आपण पाहिले. कोणकोणते? धनत्वरण, ऋणत्वरण आणि शून्य त्वरण. वस्तूचा वेग बदलत असेल, वाढत असेल तर धनत्वरण होतं. वस्तूचा वेग कमी होत असेल तर ऋणत्वरण होतं. ऋणत्वरणालाच अवत्वरण किंवा मंदन असेही म्हणतात, आणि ते वेगाच्या विरुद्ध दिशेने असते. आणि जर वेग स्थिर राहिला तर त्या कंडिशनमध्ये त्वरण किती असते? शून्य असते. ठीक आहे. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.